क्लास 9 प्रैक्टिस 4.3 मधला क्वेश्चन नंबर 4 पाहतोय आपण. आपल्याला क्वेश्चन दिलाय सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. याचा मधला थर्ड क्वेश्चन पाहतोय आपण. हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. सुरुवातीला आपण चेक करू की x इक्वल टू 0 मिळतं का आपल्याला. ओके, चेक x इक्वल टू 0 और x नॉट इक्वल टू 0. ओके, तर जिथे जिथे x आहे तिथे 0 पुट करून बघूया आपण. तर ह्या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू 0 टाकलं तर राहतं फक्त 1 आणि 1 चा स्क्वेअर हा 1च येतो. प्लस मध्ये ह्या ठिकाणी हे 0 आणि मायनस 1 राहतं ब्रॅकेट मध्ये मायनस 1 आणि मायनस 1 चा स्क्वेअर सुद्धा प्लस 1च येतो. डिवाइडेड बाय हे 0 2 इंटू 0 0 हा येतो 1 आणि हा मायनस मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1. ओके, तर हे जे आहे मायनस 1 आणि मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1 आहे म्हणजे इथं डिनॉमिनेटर तुम्हाला 0 भेटते. ओके, इक्वल टू 17/8 म्हणजे हे कोणत्याही अँगलला इक्वल येत नाही. ओके, म्हणजे एक्स नॉट इक्वल टू 0, देअरफोर एक्स नॉट इक्वल टू 0. आता आपण दुसरं सोल्युशन फाइंड करूया. ही टर्म राईट साइड घेऊ आपण. 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय 2x प्लस 1 माइनस इन ब्रैकेट 2x माइनस 1 ब्रैकेट स्क्वेअर इक्वल टू 17/8. चला हे बघा, वर आणि खाली नंबर सारखे असतील आणि प्लस माइनस असतात तर ह्याला कंपोनेंट डिवाइडेड करून आपल्याला बराचसा काही पार्ट कट करता येतो. तर आपण याला कंपोनेंट डिवाइडेड करूया बाय कंपोनेंट अँड डिवाइडेड. कंपोनेंट ऑफ डिव्हायडंड मध्ये आपण न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करतो आणि खाली सबट्रॅक्ट करतो. तर ही टर्म घेऊ आपण पहिले. 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचे खालचं डिनॉमिनेटर म्हणजे 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, इथं स्क्वेअर आहे. ओके, नंतर हा मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हा पण असेल असाच राहतो. खालच्या साईडला आपल्याला सबट्रॅक्ट करायचे म्हणजे 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणून सबट्रॅक्ट करायचे 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा मायनस आणि हा मायनस हा होतो प्लस, म्हणजे प्लस मध्ये 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ह्या साईडला आपल्याला अजून तेच करायचे 17 + 8 / 17 - 8. चला वरच्या साईडला बघा, हा 2x मायनस 1 मायनस आहे आणि हा 2x मायनस 1 प्लस आहे, हे दोघं कॅन्सल होतील. खालच्या साईडला 2x प्लस 1 आणि 2x प्लस 1 हे पण कॅन्सल होतील. राहिलं काय बघा, 2x प्लस 1 आणि 2x प्लस 1 म्हणजे दोन वेळेस 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर राहतं आणि खालच्या साईडला दोन वेळेस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर हे राहतं. इकडं 17 + 8 = 25 आणि खाली 17 - 1 म्हणजे हे तर नाही. ओके, तर 2 कॅन्सल करूया. वरचा आहे खालचा 2 मल्टिपल मध्ये आहे, कट करता येतो. आता आपल्याला स्क्वेअर कट करायचा आहे. स्क्वेअर कट करण्यासाठी आपण दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ द साईड, टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट बोथ द साईड, बोथ द साईड. ओके, स्क्वेअर रूट घेतलं तर या ठिकाणी राहतं फक्त 2x प्लस 1 आणि खाली राहतं 2x मायनस 1 इक्वल टू इथं 25 स्क्वेअर रूट. जर 25 स्क्वेअर रूट मध्ये असेल तर आन्सर 5 येतं आणि 9 - 3 येतं म्हणजे 5/3 हे तुमचा आन्सर मिळत. आता हा इक्वेशन हेडवर आपल्याला सॉल्व करायचे. क्रॉस मल्टिपल 3 ला इकडे वर घेऊया म्हणजे 3 (2x + 1) = 5 (2x - 1). ओके, मल्टिपल करून घेऊया. 3 × 2 = 6x प्लस 3 = 5 × 10x - 5. ओके, 6x ला पलीकडे घेऊन जाऊया तर बघा काय मिळतं आपल्याला. हे 3 या साईडला ठेवा, प्लस मध्ये हा 5 इकडे आणा, हा प्लस 5 झाला = 10x आणि हा 6x पलीकडे नेला हा झाला -6x. 5 + 3 = 8 - 6 हे येतं 4x म्हणजेच हा 4 मल्टिपल मधला डिव्हिजन जातो. 8/4 = x म्हणजे x इक्वल टू भेटतं तुम्हाला 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 2. ओके, x ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला 2. ओके, हे तुमचं सोल्युशन असेल.